नमस्कार, मी मनाशी पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार गोटातून. अजित पवार गट थोड्याच वेळात राज्यसभेसाठी उमेदवाराची घोषणा करणार आहे. सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. सुनील तटकरेंची दुपारी 3:30 पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे. अक्षय, आजच उमेदवाराची घोषणा होणार का? काय सांगतायत सुनेत्रा पवार की छगन भुजबळ, कुणाची वर्णी लागणार? मनश्री, खरं तर राज्यसभेची प्रफुल्ल पटेल यांची रिक्त झालेली जी राज्यसभा आहे त्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं कुठेतरी आता या संपूर्ण रिक्त पदासाठी रस्तीखेच सुरू असल्याचं आपल्याला या गोटात पाहायला मिळतंय. सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांची नावं जी आहेत या उमेदवारीसाठी आघाडीवरती आहेत. आज दुपारी 3:30 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत उमेदवाराची घोषणा करतील. परंतु सुनेत्रा पवार यांची या सगळ्या राज्यसभेच्या रिक्त पदाकरता वर्णी लागण्याची शक्यता देखील अधिक दाट असण्याची कारण आहेत. कारण की गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा राज्यसभेवरती पाठवा याकरता पुण्यात आणि बारामतीमधनं कार्यकर्त्यांची मागणी दादांकडे जोर वाढू लागली आहे. त्यामुळे आज सुनील तटकरे दुपारी 3:30 पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भात अधिकृत अशी घोषणा करू शकतात. मनश्री, नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.